राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीमुळे या भागातील शेतकरी, शेतमजूर, गरीब आणि सर्वसामान्य माणूस हतबल झालाय. गेल्या 4 वर्षांपासून मराठवाडा दुष्काळात होरपळतोय. यंदाही पावसानं ओढ दिल्यामुळे खरीप हंगाम अडचणीत येतो की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र आता पावसाचं आगमन झालंय, शेतकऱ्यांचं पीकही जोमात आलंय आणि आता गरिबी दूर करायची असेल तर शेतकऱ्यांच्या या पिकाला फक्त चांगला भाव मिळाला पाहिजे. पिकांना चांगला भाव देण्याची जबाबदारी सरकारची आहे, त्यामुळे सरकारनं ही काळजी घेतली पाहिजे असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. राज्य सरकारने सांगितलं की थोडी पाण्याची परिस्थिती सुधारली, पावसाची परिस्थिती सुधारली की या संबंधीचा आपण निकाल घेऊ आणि आज तो निकाल घेतील दुसरं पाणी आलेलं दिसत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.